भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं भारत 24 फोर अपडेट न्यूज मधून इंगळी पूरग्रस्त लोकांसाठी भोजनाची व्यवस्था येथील रयत शिक्षण संस्थेच्या चंद्राबाई शांताप्पा शेंदुरे कॉलेज हुपरी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पूरग्रस्तानं जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता हुपरी परिसरातील इंगळी या गावाला पुराने वेढले असल्यामुळे इंगळी गावातील ग्रामस्थ हे कोडोली येथील कन्या मराठी शाळा येथे निवासासाठी आहेत या तीनशे लोकांच्या जे जेवणाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकी जपत केले स्वयंसेवकांनी स्वसंकलित केलेले धान्य तिथे घेऊन जाऊन त्यांचे जेवण तयार करून तेथील लोकांना त्याचं ते वाटप केलं यावेळी स्वयंसेवक सौरभ मुधाळे ओंकार वाडकर सुमित कांबळे अमन मुजावर सुमित कांबळे ओंकार जगदाळे यांनी पूरग्रस्तांच्या मनोरंजनासाठी भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी श्रीमती संध्या माने यांनी केले या कार्यक्रमास प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील यांचे मार्गदर्शन डॉक्टर संभाजी गावडे यांचे सहकार्य लाभले या अन्नदानाबद्दल पूरग्रस्त ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले अतिशय उत्साहाने स्वयंसेवकांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी हुमायून नदाफ व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा शेअर व अशाच नवनवीन बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद